नमस्कार, मी रुपाली रुपम रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपली उन्हाळी वाळवाची पाचवी रेसिपी आहे। आज आपण पाहणार आहोत तांदळाचे खिचे। खूप जणांची रिक्वेस्ट होती की तांदळाचे खिचे दाखवा, तर तीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। ह्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे जे खिचे बनवतो त्याच्यासाठी परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं, तर कारण बऱ्याच जणांचे जे खिचे असतात ते बिघडतात, तर ते बिघडू नये त्यासाठी सगळी मी व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मी त्यातले जे बारकावे आहेत किंवा टिप्स आहेत ज्या मी देते त्या तुम्ही व्यवस्थित ऐकून मग तुमचे खिचे पापड बनवा, अगदी छान होतील। चला मग बनवायला सुरुवात करू। खूप जणांनी मला वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्याची रिक्वेस्ट केलेली आहे, तर मी सर्वांच्या सर्व रेसिपी दाखवणार आहे। पुढचे आपले व्हिडिओ तेच येणार आहे। खिचे बनवण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 किलो। आपण तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकून घेतलेले आहेत आणि मग पीठ तयार केलेलं आहे, आणि हे साधे रेशनिंगचे तांदूळ आपण वापरलेले आहेत। आता आपण 1 किलो पीठ घेतलेलं आहे, त्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। चांगलं बारीक आपण दळून घेतलेलं आहे पीठ। आता ह्याच पातेल्याने मी 2 पातेले पाणी घेतलेलं आहे। ज्या पातेल्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्या पातेल्यानेच मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 2 पातेले पाणी आपण तापवण्यासाठी ठेवून देऊया। पाण्याला चांगली उकळी आली की ह्याच्यामधलं आपल्याला निम्मं पाणी काढून ठेवायचं आहे। जसे लागेल तसं पाणी आपण वापरणार आहोत। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे जिरे पावडर घालणार आहे, 1 चमचाभर हिंग, 3 चमचे मीठ आणि 1.5 चमचा आपण पापडखार घालणार आहोत। आणि आता पातेलं खाली उतरूया, व्यवस्थित हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण घालूया तांदळाचं पीठ। आता हे तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये घातल्याबरोबर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी वगैरे आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत, व्यवस्थित हलवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे, तर आपण गरम करून ठेवलेलं पाणी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे। काही वेळेस तांदूळ जुना असेल तर पाणी जास्त लागतं, म्हणून आपण जास्त पाणी उकळून ठेवतो। जसं लागेल तसं आपण पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर पाणी अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे, तर आपल्याला 1.5 लिटर पाणी लागलेलं आहे। 1/2 लिटर पाणी आपलं तसंच राहिलेलं आहे। तर हे 1.5 लिटरचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। आता गरम गरमच ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे होल पाडायचे आहेत। आता ह्या पिठाला आपल्याला उकडून घ्यायचं आहे, त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे। त्या चाळणीमध्ये आपल्याला हे पीठ असे गोळे करून ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने पीठ आपण उकडलं तर आपलं पीठ वायला पण जात नाही आणि पटकन उकडलं जातं, व्यवस्थित उकडलं जातं आणि आपल्याला काही त्रास होत नाही। तर अशा प्रकारे गोळे करून आपण हे उकडून घेऊया। आता ह्या पातेल्यामध्ये आपण 2-3 लिटर पाणी घालूया आणि ह्याच्यामध्येच आपण पीठ उकडण्यासाठी ठेवून देऊया। आपल्याला 1/2 तास लागलेला आहे हे पीठ उकडायला। मीडियम गॅसवर आपण 1/2 तास पीठ हे उकडून घेतलेलं आहे। पिठाचा कलर चेंज होतो, पिवळा होतो, म्हणजे व्यवस्थित आपलं पीठ उकडलेलं आहे। आता आपण खिचे बनवायला जाऊया। आपलं पीठ शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी आपण जे पातेल्यामध्ये पीठ उकडण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये असंच पीठ उकडून जसं जसं लागेल तसं आपण पीठ काढून असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपल्याला हाताला चटके बसू नयेत म्हणून आपण कॅरीबॅगचा वापर केलेला आहे आणि हे पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता आपल्या आवडीनुसार त्याचे गोळे बनवायचे आहेत। पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झाल्यामुळे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। छान त्याची गोळे करून घेऊया। थोडंसं डिंकाचं पाणी केलेलं आहे, त्याचा हात घेऊन आपण हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपण तेल ह्याच्यामध्ये वापरत नाही। थोडासा डिंकाच्या पाण्याचा हात घेऊन आपण असे हे गोळे तयार करून घेऊया। गरज लागली तरच आपल्याला डिंकाचं पाणी लागतं, नाहीतर लागत पण नाही। तर अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि एक प्रेस मशीन आपण पुरी प्रेस मशीननी हे पापड बनवणार आहोत। एक प्लॅस्टिक घेतलेलं आहे आपण,
त्या प्लॅस्टिकवर अशा प्रकारे आपण पापड बनवायचे आहेत. पीठ आपलं एकदम मऊ झाल्यामुळे पापड आपले पटपट होतात, छान होतात आणि पीठ आपलं व्यवस्थित शिजतं, त्यामुळे पापडाचे आपले तुकडे पण होत नाहीत. जर आपलं पीठ व्यवस्थित शिजलं नाही तर पापडाचे तुकडे होतात, म्हणून पीठ पण आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, ती पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सर्व पापड आपण तयार करून घेऊया. आणि पापडखार वापरताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. पापडखार जर जास्त प्रमाणात झाला तर पापड आपले लाल होतात आणि खाल्ल्यानंतर सुद्धा असं जिभेला चरचर करतात, त्यामुळे पापडखाराचं प्रमाण हे परफेक्ट झालं पाहिजे. 1 किलोला 1.5 चमचा पापडखार अगदी परफेक्ट असतो. आपण पळपटावर पण हे पापड करू शकतो. अशा प्रकारे आपले खिचे तयार आहेत. जाड किंवा पातळ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे आपले हे खिचे पापड तयार आहेत. 1 किलो पिठामध्ये 100 खिचे तयार होतात आणि ह्या खिच्यांना वाळायला पण खूप वेळ लागत नाही. अगदी 1 दिवसामध्ये खिचे तयार होतात. आपण खिचे बनवताना ह्याच्यामध्ये तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्षभर अगदी छान राहतात, तेलकट वगैरे काही वास येत नाही. तुम्हाला हे खिचे पापडाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया उन्हाळी वाळवण्याची अशीच छानशी रेसिपी घेऊन उद्याच्या भागात.